दारूच्या नशे शुल्लक कारणावरून वाद झाला अन साड्याने बल्लीने डोक्यावर प्रहार करून जावयाची हत्या केली. ही घटना बेलतरोडी थाण्याअंतर्गत सोमवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली. माहिती मिळताच बेलतरोडी पोलीस घटनास्थळावर पोहोचले. रात्री उशिरापर्यंत मृताचे व मारेकऱ्यांचे नाव समजले नव्हते. ठाणेदार मुकुंद कवाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मरणारा आणि मारणारा दोघेही मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. ते मजुरीसाठी नागपुरात आले होते. परिसरातील एका निर्माणाधीन इमारतीत दोघेही मजुरी करीत होते आणि तेथेच राहत होते. रात्रीच्या सुमारास दोघांनीही सोबत बसून दारू ढोसली. दारूच्या नशेत त्यांच्यात वाद झाला आणि वाद विकोपाला जाऊन साड्याने बांधकाम स्थळावरील बल्ली उचलून जावयाच्या डोक्यावर वार करून खून केला आणि पसार झाला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. पोलीस ठाणे बेलतरोडी येथे रचना गृहनिर्माण सहकारी संस्था शिवनगाव पुनर्वसन या ठिकाणी ही जी जागा ही रिमोट एरिया आहे, जो शेतासारखा एरिया आहे आणि त्या ठिकाणी जे बांधकाम सुरू होतं, लेआउटचं बांधकाम सुरू होतं, नाल्या बांधण्याचं बांधकाम चालू होतं आणि त्या ठिकाणी दोन EMP चे मध्य प्रदेश छिंदवाडा येथील दोन इसम राहत होते. ते नात्याने एकमेकांचे जावई आणि साळा याप्रमाणे होते. यातील जो मृतक आहे तो जावई होता. त्याचं नाव रवी गलिचंद कहार राहणार हरई सिंधवाडा असा होता आणि आरोपी यामधला त्याचाच सग्गा साळा अरुण बनवारी याप्रमाणे होता. आणि यामध्ये ते दोघे गेल्या 1 महिन्यापासून नागपूर शहरात आलेले होते. त्यांचा रेकॉर्ड वगैरे आम्ही चेक केला, तसा क्राईम रेकॉर्ड वगैरे त्यांच्यावर नाही आहे. दोन्ही मजुरात एकमेकांना ओळखतात आणि एकाच ठिकाणी दोघेच राहत होते आणि 1 महिन्यापासून तिथेच काम करत होते लेआउटला आणि त्याच ठिकाणी राहत होते.